fraude. Nu, nu, adică USA nu se pierde. Michigan nu se pierde USA. Și-a listat aia să pună șanții chiar, iar din Germania țină să pună iată, Riu Hitler. Este aia, nu se pierde USA, chiar n-am întâlnit și din ei că reportă, te-a invitat la spăsitele ghile la aici. Deci copiii mi-a plăcut la orsul foarte mă ne-a început de asta mărta e că Sushant Singh Rajput studii rebel. BGP hand in hyping the conspiracy theory. Mă ne-a spus că Sushant Singh cea case mă de ea pășat și nu gălea tine cea mă ne-a pas că e spus că story hype până că li electronic mă ne-a mantie mărta că părvăză că e channel ce sunt că trebuie mă de nou e times down mă de रिपोर्ट देखील चॅनलची सुद्धा त्याचा दावा आहे. संपूर्ण रिपोर्ट महासून समोर आलेला आहे. त्याच्यामध्ये एका राजकीय पक्षांनी संपूर्ण प्रकरण एका वेगळ्या दिशेने नेलं ज्याच्या माध्यमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम त्या निमित्तानं एका राष्ट्रीय पक्षाने केलेलं आहे. आणि अशा प्रकारची सुपारी ज्या पक्षाने उचलली होती अशा पद्धतीचं आपण गेल्या तीन चार महिन्यापासून संपूर्ण पाहत आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेला शिवसेना दिल्याचं काम, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांना सुद्धा बदनाम करण्याचं काम गेल्या काही महिन्यामध्ये आपण पाहिलं. महाराष्ट्र पोलिसला माफिया म्हणण्यापर्यंत काही भारतीय जनता पार्टीच्या लोकांची मदत केली. आणि या संपूर्ण केसमध्ये आपल्याला कल्पना आहे की जेव्हा सुप्रीम कोर्टाने सुद्धा आपल्या जजमेंटमध्ये म्हटलं होतं की मुंबई पोलिसांनी जो तपास केला आहे अतिशय प्रोफेशनली आणि अतिशय योग्यतेचे तपास केला असं सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा जजमेंटमध्ये असताना महाराष्ट्र पोलिसला बदनाम करण्याचं काम त्या निमित्तानं केलं गेलं. आणि त्याच्यातली अतिशय दुःखाची गोष्ट आहे की त्यांनी पाच वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, मुंबई पोलिसांचं नेतृत्व केलं, महाराष्ट्र पोलिसांचं नेतृत्व केलं, ते माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपल्या वक्तव्यामध्ये म्हटलंय की मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने नव्हता आणि मुंबई पोलिसांनी ठीक तपास केला नाही असं त्यांचं वक्तव्य सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे, सर्व मीडियावरती आहे. अशा पद्धतीनं एका वरिष्ठ ज्यांनी महाराष्ट्राला पाच वर्ष नेतृत्व दिलं अशा व्यक्तीच्या प्रमुख सुद्धा इथे आलेला आहे. आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून माझे दोनच प्रश्न आहेत ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम काही पक्षाच्या माध्यमातून झालं, मुंबई पोलिसला बदनाम करण्याचं काम काही पक्षाच्या माध्यमातून झालं, त्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनाम करणाऱ्या लोकांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अशा पद्धतीचा माझा त्यांना प्रश्न आहे. आणि जर त्यांनी जर महाराष्ट्राच्या जनतेची जर माफी मागितली नाही तर महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही अशा पद्धतीने सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचा चित्र आहे. आणि त्याचबरोबर बिहारमध्ये जे पोलीस प्रमुख होते गुप्तेश्वरजी पांडे डीजीपी यांना मधल्या काळामध्ये आता त्यांनी राजीनामा देऊन आता निवडणूक लढतायत आणि मला एक समजत नाही की बिहारमधून ते निवडणूक लढतायत महाराष्ट्राचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस आता बिहारचे प्रभारी आहेत. माझा त्यांना प्रश्न आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस त्या गुप्तेश्वर पांडे ज्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली, ज्यांनी मुंबई पोलिसांची बदनामी केली, त्याच्या प्रचाराला आता तिथे बिहारला जाणार का?